21 ते 24 पर्यंत दौरा आहे, त्यामुळे आज सुट्टी घेतली. उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार. 4 जूनला उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. अंतरवालीत 4 जूनला सकाळी 9 वाजता 10 वाजता आमरण उपोषण सुरू होत. नाही ते चालूच असते त्यांचं, ते 12 महिने आहे ते पीडना भारतीयचे, उलथा पालथी हे ते. आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे, कोणी पडला काय आणि कोणी निवडून आला काय, आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे मराठ्यांना. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, समाज मोठा झाला पाहिजे, आरक्षण मिळून द्यायचं, त्या गुलालात आमचा आनंद असणार आहे. यांच्या या गुलालात आम्हाला काय आनंद आहे. त्यामुळं आम्ही ही तारीख 3 साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली, 4 जूनची. आज नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे. त्यामुळे 4 जूनला आमरण उपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत. त्यांचं काय, त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील, त्यांच्या आम्हाला काय मराठ्यांना रक्षा, आमचं काय होणार आहे त्यात भलं. आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय भलं होणार. त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरवरी झुंजणार आहेत न्यायासाठी. हे शांततेचं युद्ध आहे, शांततेत सुरू आहे. आम्ही आमिषाचं आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार.